आदिलाबाद के ज़िले गादीगुड़ा मंडल में पीने के पानी के लिए अवाम इंतहाई मुश्किल दौर से गुजर रही है। दो दो किलोमीटर दूर का सफ़र तय करने पर भी ज़रूरत के मुताबिक पानी नहीं मिल पा रहा है। ख़ासकर पिपरी गांव अंधगुड़ा आज़ादी के बाद से आज तक बुनियादी सहूलतों से महरूम है। 1974 में बसाई गई इस बस्ती में आज तक सही तौर पर सड़कें तक नहीं बनाई गई। मुकामी लोगों का कहना है कि सियासी कायदीन हमेशा की तरह इंतखाबात के वक्त झूठे वादे करके सिर्फ वोट हासिल करने आते हैं। अंधगुड़ा के अफराद ने हमारे संवाददाता पाशा खान से बात करते हुए कहा कि जुमला 18 खानदान यहां पर रहते हैं, उन्हें ना ही स्कूल की सहूलतें हैं और ना ही आंगनवाड़ी की। इन पिछड़े इलाकों में मुश्किल हालात में ज़िंदगी गुजारने वाले लोगों को 108 की सहूलत तक मुहैया नहीं है। उन्होंने हुकूमत तेलंगाना से अपील की है कि वह रियासत में जहाँ कहीं भी पिछड़े इलाके हैं उनका खुसूसी जायज़ा ले और उनके मुश्किलात को हल करें। ब्यूरो रिपोर्ट, इंडिया समय। आता मी सांगायला सुरुवात म्हणजे आता या उभं राहिलो या जाग्यावर जंगल होता त्यावेळेस आम्ही इंदिरा गांधी जिती होती त्याच्या अजूगर आम्ही 10 वर्षांनी इथं आलो। तिथे हातानं आमची आम्हाला 7 पट्टे करून दिले। तेव्हापासून आम्ही या गावाला रहिवासी आहो। रहिवासी असून आम्हाला पाण्याचा तर त्रास भयंकर आहे। पाण्याचा त्रास असून आम्हाला रोड मग तेव्हापासूनच आतापर्यंत झालाच नाही। आम्ही आता सांगू कागद लिहू असं आता आम्हाला तर कोणी विचारलंच नाही। आता बी असंच आहे बाबा। आता आम्ही जाकू साहेबाला सांगले, आता कसं साहेब म्हणलं हे आता अजून इलेक्शनच यायलं, असे इलेक्शनच आम्ही इंदिरा गांधी जिती होती तेव्हापासून फातच आलो, वोट घातलो। पण आमचं गावाची समस्या तुम्ही एक बी करत नाही, म्हणजे आम्ही कोणाला जाऊन सांगा असं म्हणलं तर अरे भिकू आत्ता तुमचं काम मात्र आता तुमचं तुम्ही फा आता सावरी आणि झरी पंचायत झाली, आता कुंडी पिपरी आता कोलमगुडा आणि तुमचा आंधगुडा आता हे तुमची पंचायत आहे। आता तुमचा सरपंच दुसराच होईल मग ते आता तुमचं काम पुढं होईल असं ते म्हणला। आता काय करायचं सांग। आता आम्हाला हे मया नातीला 2 पोहरी झाले, आता इथून जायला न्यायला लय त्रास आहे। आता ते दवाखान्यात ते बेमार आहे, आता कसं नेवावं काय आम्हाला काही समजून झालं। म्हणून हे ताबडतोड आम्हाला हे रोड हो तर आताचं इलेक्शन म्हणजे आम्ही रोडावरून जाऊन रोड टाकाव पिपरीला असा आमचा समस्या आहे। आमच्या गावाला अंगणवाडी नाही, आमच्या गावाला सरकारी सुविधा म्हणजे आतापर्यंत कोणतीही सुखाची नाही असं सांगून मी आता समाप्त करतो।